한 번. देवी आपण वाट चुकलो असं वाटतं. ही वाट निश्चितच चंदनपुरीकडे जात नसावी. बंधो, मला असे वाटते की आपण ह्या वाटेने जाणे योग्य राहील. पर देवी, ही वाट पार रानातून जात असेल असं वाटतंय. गावाकडे जाण्यासाठी पक्की वाट असायलाच हवी आणि ही दुसरी वाट तशी दिसत नाही. पण जर ती एखादी छोटी वस्ती असेल तर तिथे कोण कशाला पक्की पायवाट करेल? रानात जायला ही पायवाट पुरेशी आहे. बंधू, मला असं वाटतं की ही दुसरी वाटच योग्य ठरेल. आपण याच वाट्याने जाऊयात. मला देखील असेच वाटते आहे. चला. मातर बाबा, तो कडमडलाय. मला असं का वाटतं आहे की हे इथेच कुठेतरी आहेत. जसजसं चंदनपुरी जवळ येत आहे तशी माझ्या हृदयाची धडधड वाढते आहे. देवा, मी सर्व गोष्टी अत्यंत कौशल्याने हाताळत असतो म्हणून तुम्ही माझी स्तुती करत असता. पण ह्या वेळेस म्हाळसा देवींना चंदनपुरीत येण्यापासून मी थांबू शकलो नाही. गणोबा, एक विचारू कर. विचार केली का? अरे बाबा, जेजुरीला माघारी जाईन मी असं वाटत नाही बघ मला. काय झालं? अरे काय झालं काय? अरे आता परत एवढं चालायचं त्राण नाही उरलं माझ्यात. वरदान दिलं सांगून तुझ्यासाठी घोडाच मागवतो. चालेल चालेल चालेल. थांबा. काय झालं? देवी, चंदनपुरी इथून हाकेच्या अंतरावर आहे. तुम्ही सर्वजण इथेच थांबा, मी वेश बदलून येतो, त्यानंतर आपण दोघे पुढे जाऊया. बर. म्हाळसा, मी पण येऊ का तुमच्या सोबत चंदनपुरीला? नाही, तुम्ही सर्वजण इथेच थांबावं, आम्ही जाऊन येतो.